आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भात मेळावे घेणार आहेत. नागपुरातून या मेळाव्यांना सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. अजित पवार विदर्भात ताकद वाढवणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे. दादा, आपल्याकडे संघटन वाढवण्यासाठी अजितदादा पवार मेळावे घेणार अशी माहिती आहे. काय नियोजन आहे, कशा प्रकारे संघटनेला बळ देणार विदर्भामध्ये? विदर्भामध्ये आपला नागपूर विभाग आहे, अमरावती विभाग आहे, या दोन्ही विभागामध्ये आपल्याला संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला फार मोठं काम आम्हाला करायचं आहे. आणि लवकरच ते वेळ वगैरे ठरविल्यानंतर आम्ही फार मोठा कार्यक्रम आपण नागपूर, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, विदर्भ गोंदिया असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही मेळावे आपण आयोजित करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून पहिला कार्यक्रम आपण नागपूरपासूनच आम्ही सुरू करू. अजितदादा येणार अशी माहिती आहे या सगळ्या मेळाव्यांना, प्रमुख मार्गदर्शक असणार, संघटनेला बळ देण्यासाठी प्रयत्न करणार? नाही, संघटनेला तर बळ देण्याकरता त्यांना यावंच लागेल, कारण की ते आमचे नेते आहेत. आगामी लोकसभा विधानसभेची निवडणुकीची तयारी समजायची राष्ट्रवादीची? नाही, ते तर आता लोकसभा पहिलं येणारच आहे आणि लोकसभेकरता सुद्धा आम्ही कामाला लागलेलो. आता सगळं इथे जवळजवळ मला वाटते 11 लोकसभेच्या, विदर्भात 10 लोकसभेच्या 62 विधानसभेच्या जागा आहे. किती टार्गेट आहे राष्ट्रवादीचं तुमचं? नाही, आता ते महायुती ठरवेल किती जागा आम्ही जिंकण्याचं टार्गेट किती आहे. नाही, आमचं काय नाही, आता महायुतीमध्ये ते जे ठरेल, कोणाला कोण किती सीट उभा राहणार आहे, आणि महायुतीचं मला वाटतं जास्तीत जास्त सीट इथे काढायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि विधानसभासुद्धा आम्ही जास्तीत जास्त काढू. आता आमचं टार्गेट आहे की जवळजवळ मागच्या वेळी 11 जागावर निवडून आले होते, त्याच्यापेक्षा जास्त जागावर आमचं राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असा मला खंबीर विश्वास आहे. लोकसभा कोणत्या कोणत्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहे? नाही, लोकसभा आता बघू काय, आता हे सगळं महायुतीचे नेते ठरवतील. जास्तीत जास्त महायुतीचे लोकसभेचे आणि विधानसभेचे लोक निवडून यायला पाहिजे हा आमचा प्रयत्न राहणार आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.